हाय हॅलो, वेलकम बॅक टू येट अनदर एपिसोड ऑफ कॅज्युअल यॉर्स. आणि आज आमच्याबरोबर एक असो यूथ असा हू हॅज बीन रिप्रेझेंटेटिव ऑफ गोवन यूथ सिन्स मेनी इयर्स. प्लीज वेलकम यू अपन दी फेम फ्रॉम प्रुडंट मीडिया, सचिन सुर्लीकर. हॅलो, हाय 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 सचिन. हाय सचिन, कॅज्युअली यॉर्स तुवें हे पहिले एपिसोड पहिले सगळ्यांचे पहिले. हाजे मरे फॉर्मेट असो हा, इट्स व्हेरी कूल, व्हेरी कॅज्युअल. तुका मरे हातूर कांयच बंधना ना, बरोबर. यू जस्ट हॅव टू स्पीक, कळ्ळें तुका? तुझ्या मनान कितें आहा सगळें जितकें वखून उडोवपाचें तुवें, कळ्ळें? कोणाक गाळी घालपाक, गाळी घाल, सगळें. ओके, इट इज सो ओपन. मनातले सगळें सांगप म्हळ्यार खुबश्यो गोश्टी आसता, कारण कशें आहा, लायफ तुजें वता तशें खुबश्यो गोश्टी तूं शिकता. एन्ड एक पॉयंट येता जेन्ना तूं शिकपाक सुरू जाता अबावट दी लायफ. पयलीं तूं शिक्षण शिकता, स्कुलाक वता, सगळें करता आनी तूं इन्जॉय करता लायफ. ओके, इवन खुबदा अशें जाता की तूं कामाक आसता आनी तूं इन्जॉय करता, बट एक पॉयंट येता जेन्ना तूं लायफ शिकपाक सुरू करता आनी लायफ तुका शिकोवपाक सुरू करता. सचिनान स्टार्ट केला शिकपाक लायक, म्हणपाक शक्य ना, खूप पयलींसान ह्यो गोष्टी जायत येले. ओके, सो माझे मरे प्रश्न थोडे मेळ अशे आहात, थोडे फॉर्मेटेड प्रश्न आहेत, चार पाच प्रश्न तुका हांव सगळ्यांक त्यात विचारता. एज देन दॅट वील जस्ट गो कॅज्युअल. आज जेन्ना सचिन जो आसा इज अ टीव्ही फेम किंवा ताका जे हे आसा, इफ सचिन वॉज नॉट वॉट ही इज टुडे, आनी कितें ऑप्शन आसलें, कितें आसतालें सचिन? ओके, कशें आसा, आय आल जस्ट टॅल यू समथींग. ओके, हांव मरे जेन्ना स्कुलान आशिल्लो न्ही, तेन्ना हांवें फस्ट टायम स्टेजीचेर जेन्ना एंट्री घेतली, एक मनान आशिल्लें की म्हाका आर जे जावपाचें आसा म्हणून. टील 12th स्टँडर्ड जे आसा न्ही, आर जे जावपाचें आसा आनी म्हाका तें परस्यू करपाक जाय. पूण आमच्या म्हाज्या घरान म्हाजे दोन व्हडले भाव आसा, दोगूय इंजिनियर, एक इलेक्ट्रॉनीक इंजिनियर आनी दुसरो मॅकॅनिकल इंजिनियर. आनी ते खातीर एक एकदां कशें आसता, घरा कडल्यान एक प्रेशर आसता की दोगूय हय की ते इंजिनियर. पूण आमच्या घरा कडेन आनी एक गोश्ट जाल्ली की म्हज्या आईक हांव इंजिनियर जाय आशिल्लो आनी बाबाक हांव एडवोकेट जाय आशिल्लो, जावपाक जाय आशिल्लो. ओके, सो बट कॉम्बिनेशन जालें बट जेन्ना म्हाका जर कितें जाय आशिल्लें जाल्यार तें एक्टींग फिल्डान करपाक जाय आशिल्लें. सो आरजेईंग हें म्हाजें एक स्वप्न आशिल्लें. एन्ड देन आफ्टर 12th आय डीड डॅट. म्हणजे म्हाका हांव आरजे काय एक्टींग आतां एक्टींग acting any time acting is my first preference. So are you really acting in your real life? Look, once ne Anupam Kheraj ek interview aikallo hen ani prudentakut tane dillo to ki ami pratyek disa किंवा प्रत्येक म्हाका दिसता जेन्ना आमी जगता पळय तेन्ना एक्टींग करता. फॉर एग्जाम्पल, आमी हांगासर आसा, आमी खऱ्यांनीच ह्या स्क्रिनीचेर तशें दिसता तसो हांव ना हें लक्षान घेयात पयलीं. कोणी आसूं तो, कोणी आसूं, इफ इट इज सोशल इन्फ्लुएन्सर धरा किंवा एक तुमकां मोटिवेशनल स्पीकर म्हणा, एक्टर म्हणा, पॉलिटिशन म्हणा, तो जसो स्क्रिनीर दिसता तसो नासता. ही इज एक्टींग. हांव जेन्ना रडटा कोणाक तरी आहा, फॉर एग्जाम्पल आतां जर तूं करता, हांवें तुका पयलीं सांगलां हय, कॅज्युअली योर्स इज अ प्रोग्राम वेर यू हॅव टू बी वॉट यू आर, मानता हांव. पूण तरी आसतना सुद्दां हांव सांगता की इट इज अ खंय ना खंय तरी आमी दाखोवपाचो कितें तरी प्रयत्न करतालो. मी तो आन्सर तुका हांव कसो काडून सोदतलो सगळें, अशें ना कॅज्युअल ना, पूण 100% खरेंच सगळ्यो गोश्टी आसतल्यो. म्हणजे हांव जे कितें उलयतलो तो खरें उलयतलो, पूण कांय गजाली ज्यो सांगपाक जायना त्यो सांगपाक जायना. सगळ्यांच्या लायफान आसता ज्यो उलोवपाक जायना ज्यो आसतात तश्यो, पूण सांगिना. आनी एक गोश्ट आमी एक्टींग म्हणटा पळय, तातूंत रियल लायफान आमी केन्ना ना केन्ना तरी फटींग उलयता, कितें तरी लिपोवपाचो प्रयत्न करता, कितें तरी बाबा जें ना तें सांगपाचो प्रयत्न करता. दॅट मिन्स वी आर एक्टींग, वी आर शोईंग समथींग जें ना. आर यू गोईंग टुवर्ड्स पॉलिटिक्स काय कितें? म्हणजे ना, हांव पॉलिटिक्स डिप्लोमॅटीक ना, पूण पॉलिटिक्सान म्हाजो काय इंट्रस्ट ना, बट हांव पॉलिटिशनाची भाशाय उलयना. पूण दीस इज रियल लायफ. पळय पळय, हांवें मरे खूब अशें आयकिल्लें की रिटायरमेंट जे आसता आर्टिस्टाचें, इट इज इन टू पॉलिटिक्स. ते सेफ झोनान खेळपाक सोदता जाल्यार खबर ना म्हाका, बट म्हाजें तशें केन्ना हें ना. जर म्हाका कितें करपाचें जालें न्ही जाल्यार आय वील ट्रॅवल इन ट्रॅवल हांव नको, बट भटकंती आय वील गो टू सम अननोन प्लेसीस, आय स्टे देर. जे म्हाका दिसता जे म्हाका जर करपाक जाय आफ्टर माय रिटायरमेंट ऑर आफ्टर सर्टन एज, जाल्यार हांव ब्रेक सोदलो जाल्यार यू गोइंग टू ट्रॅवलिंग करतलो. देर मायट बी आय आय एक्सप्लोर मोर थिंग. म्हणजे थंयसरले कम्युनिटी वांगडा उलोवप,
स्वतःच्या खातीर किती करप ह्यो गोष्टी कदाचित जाऊ शकतात ज्यो माझ्या मनात असतात. अशो सचिन नास्तिक असं ऐकता मी. नॉट नास्तिक मला दिसतं तुम्ही संजय खरेचे जर पोयम जर ऐकलं नी मला खबर ना तू ऐकले जाल्यार. नास्तिक म्हणून एक बरी पोयम असा तातूंत तिणें बरें एक्सप्लेन केलां नास्तीक म्हणजे कोण तो. बट हांव देवळांत वता हांव देवाक पांया पडटा एवरी संडे हांव बोडगेश्वराक आसता. म्हाजी श्रद्धा ही मनीसपणाचेर आसा आनी मनीस जेन्ना जगता न्ही तेन्ना नास्तीक असो कोण नासता तेका नास्तीक सुद्दां जो आसा तेका स्वताचेर विश्वास आसता. आनी देव तुका कितें सांगता की स्वताचेर विश्वास देव काम कर फळ मेळत रावतलें न्ही. देव तुका जर तितलें सांगता जाल्यार हांव फक्त ताजे कडल्यान कितको मानता देवा. म्हाज्या खातीर देर इज अ पॉझिटीव्ह एनर्जी. देव म्हळ्यार खूब पॉझिटीव्ह एनर्जी जी तुवें घेवपाक जाय फक्त. आमी तुका खबर आसा देवळांत गेल्या उपरांत देवळाक भोंवतडे कित्याक मारता ते. देर इज अ रिझन कारण आमी देवाक पांया पडटा न्ही. आमी देवा कडेन मागता कितें तरी किंवा कितें तरी आमी एक गाराणें घालता कितें तरी सांगता देवाक. आमी जे देवा कडेन पावता पळय ती उर्जा आमकां मेळटा ती एका सायडींतल्यान केन्ना मेळूंक शकना. कितकी मेळ्ळी तुका आज पर्यंत? खूब. इज इट थ्रू देवळान वचून तुका उर्जा मेळ्ळा म्हणटा तूं काय यू हॅव बीन वीथ इन दीस फिल्ड वीथ मेनी ग्रेट पीपल इन्फ्लुएन्स्ड पीपल वेल नोन पीपल सो केन्ना केन्ना कशें आसता तांची पॉझिटिव्ह एनर्जी मेळटा तुका. वॉट यू हॅव टू से अबाउट दोज दॅट पॉझिटिव्ह एनर्जी. प्रत्येक मनशाची आनी प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी आसता. ओके आनी आमी ते अंडरस्टँड करपाक जाय. तुका केन्ना अशें फील जालां खंयच्या तरी जाग्याचेर पावला तूं आनी तुका दिसलां आसतलें की ही जागा कितें तरी चुकीचें आसा अशें. म्हाका खुबदां दिसता हांव खंयसर तरी पावता अशें दिसता म्हाका की कितें तरी चुकलां काय कितें जाग्याचेर एक नॅगेटीव एनर्जी फील जाता तुका. तशें प्रत्येक मनशाची प्रत्येक वस्तूची एक आपली स्वताची एनर्जी आसता. एस्ट्रोलॉजी सुद्दां जर काम करता न्ही तुका जेन्ना आमी प्लॅनेटरी जे आमी पोजिशन्स पळयता पळय ताजो प्रभाव कितलो आसा तेजेर ते स्टडी करता. हय मानता. कितको मानता? खुबश्यो गोश्टी मानता तातूंतल्यो पूण आनी एक गोश्ट आसा तातूंत. जेन्ना तूं म्हणटा हें मानता तें मानता म्हणून नास्तीक कसो जालो तर हांव नास्तीक कसो म्हणत ना म्हाका खबर ना. द वे पळय तूं देवळान वता म्हणटा देवाचें करता म्हणटा सगळें करता म्हणटा तरी सुद्दां यू आर नॉट इन टू दॅट. पळय लायफान न्ही खूब गोश्टी ज्यो आसा ज्यो आमी शिकता. तुका म्हटलें प्रत्येक एक गोश्ट शिकपाक मेळटा आमकां. ओके तातूंतली एक गोश्ट अशी आसा की आमी श्रद्धा दवरप आनी अंधश्रद्धा दवरप दोन गोश्टी अंडरस्टँड जा. हांव कितें सांगता तें म्हाज्या लायफान असोय टायम आयलो की अंधश्रद्धा जी आसता पळय ती सुद्दां हांवें पळयली. ओके म्हाजी आई जी आशिल्ली न्ही ती इतल्यो गोश्टी करपाक लागल्यो की तिका ते कळनाशिल्ले की आपूण करता ती अंधश्रद्धा काय श्रद्धा ती. बट एक गोश्ट लक्षांत दवरात की श्रद्धा दवरा देवाचेर खूब श्रद्धा दवरात पूण अंधश्रद्धा खंयच्या गोश्टी करून अंधश्रद्धेन खंयच्यो गोश्टी करून जाला केन्ना. हय जाला तुका सांगलें न्ही थोड्यो गोश्टी ज्यो आसात त्यो हांगासर आतां न्हू हांव आतां तुका मोग जेन्ना म्हणला तूं फक्त तूं म्हाका तोच मोग दाखोवंक सोदता काय आनी कितें मोग आसा लायफान? मोग तसो खुबशे गोश्टींचेर आसा. तूं जेन्ना खंयचे एक गोश्ट जेन्ना म्हणटा तेन्ना पूण मनीस म्हणून येस फॅमिली तर आसतात. फॅमिली कोण डिनाय करूंक शकना की आपलो मोग न्ही म्हणून. सो बाय डिफॉल्ट म्हणू शकता हांव की म्हाज्या फॅमिलीक म्हाज्या पयलीं पासूनच म्हाका मोग आसा जाल्लो तेन्नाच्यान. सो ती गोश्ट हांव कन्सिडर करिना. बट हां बिसायड्स फॅमिली येस एक गोश्ट आसता जी जावन गेली एक फेज येता वयता. सो जेन्ना तूं जावन गेली म्हणटा पळय तेन्ना इवन आय कॅन सेन्स समथींग जसो तूं पळय एनर्जी आनी नेगेटीव आनी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून इवन आय हॅव दॅट फिलिंग बट सेन्स दॅट वॉज अ गूड टायम. आनी गूड टायम इज ऑलवेज गूड टायम ऑलवेज आमकां काय मेमरीज सोडून आनी मेमरीज दवरून वयता एन्ड वी शूड स्टे वीथ दॅट मेमरीज. सो डू यू मीस हर नाव? पळय दीस इज द ओनली प्लॅटफॉर्म वेर यू कॅन एक्च्युली स्पीक युअर हार्ट. नो लेट्स नॉट स्पीक अबाउट इट बिकॉज कारण कितें जाता की कांय गोश्टी न उलयलेलो चड बऱ्यो आसता. तुजें चुकलें काय कितें कोणाचें चुकलें हें कोणूच सांगूंक शकना. पळय प्रत्येक मनशाक न्ही हांव कालूच कोणाक तरी अंडरस्टँड करून दितालो ही गोश्ट की कोणाक ब्लेम करच्या पयलीं न्ही आमी त्या मनशाचे पयलीं चिंता की तो मनीस आतां आमी म्हणटा की तो चुकीचो आपूण सारको पूण कदाचीत त्या टायमार तो सारको आसलो काय किंवां ताका जें सारकें आसलें तें तिणें केलें काय. सो त्या टायमार ताका कित्याक ब्लेम करपाक जाय आमी? हांव म्हाजें उलयना चान्स ऑफ कमिंग बॅक एंड गोईंग बॅक ना त्यो गोश्टी जाल्यो तूं आतां खंय पावता तें कळ्ळां म्हाका. बट म्हाजें पळय म्हाजें कशें आसा मरे
तुका एक हांगा माझ्या प्रोग्रामान येऊन तुका एक रिलॅक्स जावपाचें, तुका स्वताचें मन उलयलें दिसपाक जाय. आय एम रिलॅक्स्ड. श्युअर? या. अशें म्हणटा डेफिनेटली खंय तरी घुसपला. केन्नाच्यान? आय मीन आय डोंट नो, पीपल स्पीक अबावट यू. See, when I have approached you, I see that I do some study, at least 10% of your study. Kaya tuka, tujhe kahe chalna, kine chalna. So, I is Sachin khaya ha. How zai aspaak zai thait asa, manje, like, tu zar vicharshit maka ki how khaya asa, zalyar, ji vaat maji destination an barilil asa ni, tya vaat hai hao asa, ane bara fude asa. Sachin, kire ham re? सचिन जे करतालो किंवा करता लायफान किंवा वॉट सचिन इज परस्युईंग. सी एव्हरी वन नोज युवापंथी म्हणजे किती सचिनचे. ओके सचिन युवापंथी काय तुझे प्रँक्स, कारण पण यू हॅव सेट एन एक्झाम्पल इन गोवा. बेसिकली सांगतो मरे, यू आर द पर्सन हू हॅव स्टार्टेड दिस ट्रेंड इन गोवा. नासले पहिली काय नाशिल्ले, बरोबर. 2014 पहिली तसे काय इतले नाशिल्ले, इतके प्रॉमिनंट नाशिल्ले. नाही नाले नाले असं काय हे मिळाना, बट हा केना एप्रिल फुल दिसा कोणी केले ते आम्ही पहिलेले असे बारीक प्रँक. सो प्रँक काय युवापंथी ऑलवेज युवापंथीनच ते आम्ही प्रँक घेताले. बट येस, युवापंथी इट सेल्फ इज कन्सिडरिंग की क्वेश्चन आन्सर प्रँक्स अँड आय लव्ह इट. प्रँक स्टाईल हा पण एक ती म्हणजे कोणाचे हे करप, वेशभूषा घालून दुसरी वसप थंय आणि तेंका हे करप, लोकांक फोटो करप, प्रँक करप. प्रँक्स. ओके, हांव तुका जस्ट सांगता, युवापंथी जेन्ना सुरवात जाली पळय तेन्ना आमी एक पायलट एपिसोड करचो पडटा आमकां, तुका खबर आसतली. सो पायलट एपिसोडाक न्ही आमी कितें चिंतलेले की आमी सिंपल क्वेश्चन विचारतले भुरग्यांक, आणि ही आयडिया आयली जेन्ना खंय तरी इंटरव्यू घेवपाक सुरवात जाल्ली आमच्या ऑफिसान, आणि थोड्या भुरग्यांक कांयच खबर नाशिल्ली. सो आमी म्हळें की कदाचित थोडे भुरगे आयले आसतले तशे. आमी या कॉलेजींनी आणि आमी आमच्या गोंयच्या जे प्रॉमिनंट प्लेसीस आसा थंय आनी विचारया म्हणून. आमकां दिशिल्लें की 100% भुरग्यांक जर विचारले न्ही जाल्यार आमकां 90 आन्सर सारके गावतले, 90%, आनी 10% आमकां रॉंग गावतले. पूण जाले उलटे. सो 10% सारके गावतले, 90% चुकीचे गावतले. सो फ्रॉम देअर इट क्लिक्ड आणि इंटरेक्शन करपाक मजा येता. गोवन यूथ स्मार्ट आहा म्हणटा तूं? गोवन यूथ खरेंच स्मार्ट आसा, बट तांकां न्ही एक सारकी वाट दाखोवपाची गरज आसा. इतलेंच कित्याक तुका तूं आमचे जे आमचे राजकारणी आहा किंवा आमचे जे लिडर्स आहा तेंचेर तुका विश्वास ना? खुबशे जाणांचेर ना. खुबश्यो गोश्टी जावपाक जाय त्यो जायना, एस्पेशली इन एज्युकेशन सेक्शन. तूं जर म्हाका विचारशीत जेन्ना आमी फाटल्या दिसांनी प्रुडंट स्कॉलर केलो, जो खरें म्हळ्यार गोवर्मेंटाचो एक इनिशिएटिव्ह आसपाक जाय आशिल्लो, देन वी डीड नॉट वी बट खुबश्यो गोश्टी ज्यो आसा त्यो जावपाक जाय त्यो जायना अशें दिसता. एन्ड भुरग्यांच्या खातीर वॉट इज प्रुडंट? प्रुडंट इज एवरीथींग रायट नाव, बिकॉज प्रुडंटान म्हाका बरोबर फाल्यां म्हाजे फाल्यां हांव खंय पावतलो म्हाका खबर ना. सो स्टुडंटान म्हाका जी फेम जाय आशिल्ले, नेम जाय आशिल्ले, सगळें दिले. येस, रेडिओ मिर्चीन हांव आरजे आशिल्लो तेन्नाय म्हाका खुबशे फेम रेडिओ मिर्चीन दिल्ले. आय एम थँकफूल फॉर दॅट. तशें जें बेजीक शिक्षण आहा इन फ्रॉम दी मिडिया जें म्हाका इन गोवान दिलें अनिल लाड. तुका कितें सांगपा मागीर न्ही, म्हाजें इतलें हें बरें आसा की हांवें म्हजें एक्टींग कोर्स कंप्लीट केलो एन्ड आय स्टेप्ड आउट ऑफ माय कॉलेज, लायक कला अकॅडमी वॉज माय कॉलेज. सो भायर सरला थंय आसा म्हाका अनिल लाड मेळ्ळो, ही इज दी ओनर ऑफ इन गोवा. तेणें म्हाका विचारलें तुजो, आनी तो वळखतालो म्हाका तसो. तेणी म्हाका डायरेक्ट विचारलें की काय रे काय झालं, म्हटलं संपलं आजपासून, उद्या पासून काय करतोस? म्हटलं काय नाही सर, आता म्हटलं संपलं, बघूया पुढचं काय. उद्या पासून आपल्याकडे तेणी कांयच म्हाका विचारूंक ना, फाल्यांच्यान आपल्याकडे जॉयन जा. तेणी पेमेंटाचें काय सांगूं ना काय, ते मागीर उलयलो सगळें जालें. सो एक थोडे महिने हांवें थंय काम केलें, शिकलो, ताणें म्हाका खुबश्यो गोश्टी शिकयल्यो ज्यो ह्या फिल्डान खूब नॅसेसरी आसता, बेजीक आसता त्यो. एन्ड देन मँटर लायक प्रमोद आचार्य ताच्या अंडर काम करून आयज ज्या लेवलाचेर पावले. सो नो वन वील डिनाय की प्रमोद एक अशे व्यक्ती मिडिया म्हणू शकता तू? येस येस, गोवन मिडिया म्हणटकूच आमी डायरेक्ट प्रमोद आचार्य पहिलें नांव येता, सगळ्यांक खबर आसा. सो ह्यो गोश्टी जायत गेल्यो आनी आयज जंय आसा थंय आसपाक जाय आशिल्लो थंयसरूच आहा. दिसता तूं खंय आसपाक जाय थंय आसा कसो? हय, कारण सचिन पळय, सचिन इज बीन डुईंग आरजेईंग, ही इज आरजेईंग, ही थिएटरान आसा तो, मुव्हीजांनी आसा तो. तुजी एक मुव्ही आहा गोल, गोल आसा, होम स्वीट होम आसा, देन मार्टिन्स, सुरींग, मागीर इतको इतके हितूनी तूं आसा पण तरी सुद्दां अजून खंय ना. तुजे एक एस्टॅब्लिशमेंट जे आसता मनशाच्या लायफाचे पळय,
वेर इज सचिन इज ही लॉस्ट समवेअर खंयचो सांडलो सचिन ना सांडलो अशें कांय ना बट जे वळखुपाचे आसा वळखीचे आसा ते वळखतात एंड फ्रँकली स्पीकिंग खूब आयज जो उलयता तो हांव खरेंच मनापासून उलयता इतलें लक्षांत धर सो येस आसा आसपाक जाय थंय आसा आनी लोक वळखता अशें ना की म्हाका दिसना की हांव आनीक खंय तरी हां दिसता एक एकदा केन्ना जेन्ना आय सी सम ऑफ माय कलिग्स जे खरेंच खूब बरें बरें काम करतात इंडस्ट्रीन सो हांव सुद्दां खंय तरी ट्राय करपाक जाय आशिल्लें काय किंवां आतां करपाक जाय काय आनीक फुडें इन लायक बिगर सिटीज लायक मुंबय दिल्ली बट तातले तर म्हाका केन्ना मलाल जायना की हांव म्हणजे हे की दिसना म्हाका की हा बाबा हांव चुकीच्या रस्त्यार आसा काय म्हणून हांव आसा तोय खूश आसा कंटेंट वीथ वॉट यू हॅव एन्ड वॉट यू आर डुईंग म्हणू शकता हय 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 सो आतां तुवें पळय म्हणलें मुंबय किंवां हैदराबाद अशें नांव घेतलें तुवें हय हय प्रत्येक म्हणजे जितके माझे हे आयल्या पळय ॲक्टर्स जे आयल्या माझ्या शोचेर पळय तेका आय बीन आस्किंग देम द सेम थिंग गोंयान इंडस्ट्री कित्याक अजून जायना वॉट इज रॉंग हियर बिकॉज ऑफ दी पॉप्युलेशन आमचें पॉप्युलेशनूच खूब कमी आसा आदी आनी तातले तातूर आमी मुवीज कोंकणी मुवीज कितल्यो पळयता काय तर कोंकणी इंडस्ट्री जर वयर येतली जाल्यार आमी कितल्यो आमी प्रत्येक फावटी आमी पासीस मागतात ओके सो जर ती फुडें सरतली जाल्यार आमी फिल्म्स पळोवपाक जाय आमी एक्सपेक्ट करिना की बाबा आमी कोठ्यांची इंडस्ट्री करतले पूण आमी बेजिकली सुरू तरी करपाक शकता खंय ना खंय तरी बरोबर बट तसो रिस्पॉन्स आमकां आमकां कित्याक रविंद्र भवनान लावचें पडटा देट टू परत हेंचे जे थिएटर्स आसा थिएटर्स आतां सगळे जे आसा ते पर्संटेज तेंची चड आसता आनी फिल्म मेकर्सांक कमी मेळटा सो तितूंतल्यान ते एक्टर्सांक कितले दितले सो तो सगळो त्या खातीरूच म्हाका दिसता खुबश्यो गोश्टी आसा ज्यो इतले सॉल्व जातल्यो पूण कशें आसा कोंकणी इंडस्ट्री 1951 फिल्म जेन्ना आयले ते आतां पर्यंत ताची हिस्ट्री इतली बरी आसा आनी इतली बरी बरी मुवीज दिल्या सो इतलो बरो कंटेंट आमचे कडेन आसा इतले बरे आनी कोंकणी म्युजीक इंडस्ट्रीन न्ही तर आमी म्हाका दिसता की हिंदी म्युजीक इंडस्ट्रीन कोंकणीचो केदो मोठो आसपाव आसा तूं एक टायम जो आशिल्लो 70s 80s जो आशिल्लो तेन्ना चडशे म्युजीक जे कंपोजर्स आसा न्ही वेल नोन कंपोजर्स ते चडशे आमचे गोंयचे आर्टिस्ट वापरताले कोंकणी काय मराठी कोंकणी आर्टिस्ट कोंकणी काय मराठी कितें भाशा कोंकणी 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 मराठी म्हाका आवडटा पळय पळय हांव मरे वेन इट कम्स टू अ पर्सन फ्रॉम मिडिया आर्टिस्ट म्हणून बरें आसा वेन इट कम्स टू मिडिया तो खंय तरी अनबायस ताचें हें आसपाक जाय किंवां भरपूर अशें आसता गजाली आसता तशें जावनय सचिनाक आमी कोंकणी कोंकणी वादी म्हणू शकता असो असो तुजो हें आसा म्हणपाक शकता हांव कोंकणी वादी म्हाका खूब बरें दिसता गर्व आसा की हांव कोंकणी आशिल्ल्याचो ओके पूण हांव दुसऱ्या भाशेक केन्ना कमी लेखचो ना हें म्हाका कोंकणी भाशेन शिकयलां खंयच्याच दुसऱ्या भाशेक कमी लेखप ना हे म्हाज्या कोंकणी भाशेन शिकयलां सो म्हाका मराठी आवडटा म्हाका हिंदी आवडटा हिंदीन बरयता मराठीनूय हांव नाटकां करता हांव जेन्ना खंयसरी भायर वयता तेन्ना समजा म्हाज्या फुड्यान जर मराठी कोण तरी मनीस आसा जाल्यार हांव ताजे कडेन मराठीन उलयता ताका जर कोंकणी कळना जाल्या बट म्हाज्या खातीर कोंकणी ही सर्वस्व कोंकणी भाशेन आनी ते कशें आसतना एक तुका घरच्यान एक हें मेळटा एक उर्जा मेळटा ह्या गोश्टी खातीर आनी जर कोंकणी खातीर जर मोग आसा जाल्यार म्हाज्या घरच्यांतल्यान हो म्हाजे कडेन आयला एज अ चायल्ड एज अ चायल्ड आज सचिन कितें आसा तो सगळ्यांक खबर आसा वॉट वॉज सचिन एज अ चायल्ड हांव मस्तो तूं म्हाज्या गांवांत चलयान विचार सगळे जाण म्हणटले म्हाका की हो कांयच करूंक पावचो ना हो वाया गेलेलो भुरगो आसा बट अशें केन्ना नासता टायम हो सगळ्यांच्या हितूर वेगवेगळो येता बट खूब मस्ती करतालो स्कुलान तर हांवें भयंकर मस्ती केल्या भयंकर स्कुलान हायर सेकेंडरीन हांव एक एकदां स्टँडअप बरोवं शकता इतली हांवें मस्ती केल्या स्कुलान ना कशेंच गोश्टीचो ना कांयच ना कांयच ना इतकें तूं उलोवन सुद्दां आतां कांयच ना म्हणटा कांयच ना रिग्रेट कांय ना म्हणजे असो कोण गेलो किंवा येयलो हेजो कांय रिग्रेट ना रिग्रेट ना पळय रिग्रेट रिग्रेट दवरपा सारक्यो केन्नाच गोश्टी जावना कशें आसा मनीस जावं हांवें माफ करपाचो प्रश्नूच येना इट वॉज दी पार्ट ऑफ माय लायफ सो एक्सेप्ट करपाक जाय की त्या टायमार खूब गोश्टी लायक डिप्रेशन म्हणू शकता तूं किंवा एक असो काळ येता की कोण नाका आसता आपलो एकटो आपूण आनी म्हाजे सुद्दां मदले तूं फेसबूक किंवा इंस्टाग्राम पोस्ट पळयता जाल्यार एकटो ट्रॅव्हल अजून एकटो ट्रॅव्हल करता आय लायक टू डू दॅट बट सो एक टायम येता जेन्ना तुका एक आपलो सहवास आवडटा सो तो सुद्दां टायम घेऊन गेला आतां कितें आहा युवापंथी म्हणले की यूथ म्हणले की सचिन म्हणले की युवापंथी आनी बाकीचे जे तुजे करता पळय ते म्हणले की मरे
यू आर ग्रेटर इन्वॉल्व इन टू अ मास वेर यू कॅन फाईंड यूथ गर्ल्स सगळे असतात. सचिन सेटल केना जाता? मे बी सून. मे बी सून तेच म्हणता म्हणजे तांचो प्रश्न समवन मे बी इंटरेस्टेड आउट देर ना ताजो आन्सर अजून माझ्याकडे तसो ना बट येस मे बी सून. सो तांकां कोणाक नेमिंग करपाचें आसा कितें सल्ल्यान ना? सो ऑलरेडी प्रपोजल्स इन तशें कांयच ना म्हणजे अजून तूं फ्री आसा सद्या? आ फ्री आसा बट प्रपोजल्स आर ओपन. प्रपोजल्स नाका रे बाबा. नाका न्ही म्हणजे आतां तुका विश्वास ना तेजेर? विश्वासाचो प्रश्न ना पळय. विश्वास नाका अशें म्हणटा तसलें ना 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 पळय. ज्यो गोश्टी जावपाच्यो आसा पळय इतल्यो गोश्टी जाल्यो आय एम हॅप्पी. ज्यो गोश्टी जावपाच्यो आसा तितूर हांव हॅप्पी आसतलो. सो कशें आसा की आमी आयज काल न्ही खूब काम करतात सगळे करतात पूण एंड ऑफ द डे आमचें मायंड पीस आसा काय? पीसफुली आमी बसता काय? काय घरा गेल्या उपरांत आमी खुबश्यो गोश्टींचो विचार करतात ते जावपाक दिवं नाकात. तूं हॅप्पी राव लायफ आपूणच सरळ जातली. सचिन जो स्किनीर दिसता पळय म्हणजे युवापंती करता किंवा प्रँक्स करता तो सचिन आनी आज जो उलयता सचिन कितको फरक आहा? कारण आर यू सो डीप? सचिन इतको डीप आहा इतको भितरल्यान विचार करता? हय हय डीप आसा आसा. हांव खुबसो विचार करता तसो खुबदां. कितें म्हणजे कितें अशें आहा म्हणजे तें जालें ओके फॉगेट तूं म्हणटलो परत परत हांव थंय जाता आनी अशें कितें आहा तें सोडून येदी व्हडली घटना तुज्या लायफान जाली ती सोडून आनी कितें आसा अशें जाका जाका तूं विसरूं शकचो ना जेन्ना तूं खूब रडलो यू वेंट बियॉन्ड आनी तुका रडूंक काय दिसलें? देर आर सम केसीस की ज्या टायमार अशें दिसतालें की बाबा इट इज ओवर बट एग्जॅक्टली त्या टायमार न्ही कांय न्यू डोर्स ओपन जाले म्हाज्या खातीर एग्जॅक्टली त्या टायमार. बट येस तो टायम जर विचार करीत न्ही इट वॉज दी 2012 ऑर समथींग बट खूब गोश्टी सारक्यो पेनफूल जाल्यो म्हाज्या खातीर एन्ड देन एग्जॅक्टली आफ्टर 8 इयर्स ऑर 9 इयर्स समथींग 2020 तो एक टायम. सो हे दोन टायम आसा म्हज्या लायफांतले जे हांव केन्ना विचारपाक शकचो ना आनी विचारपाचें नाय बीन म्हाका. लोक म्हणटा की जे जाले गेले विसर ना म्हाका विचारपाचें ना बिकॉज म्हाज्या खातीर जे जावन गेले ते कितें तरी शिकोवन गेले. थोड्यांना माफी ना अशें म्हणटा? माफीचो प्रश्नच ना. परत एकदां तेजो माफीचो प्रश्न ना. हांव फुडल्या मनशाक हांव सदांच सांगता की खंयच्याय गोश्टीक एक कॉयन जर आसा न्ही जाल्यार ताका हेड आनी टेल आसता. आमी फक्त हेड पळयतात जी आमकां पळोवपाक जाय ना तेणी अशें कित्याकूच केलें आपल्या वांगडा तो असोय करपाक शकता तशेंय करपाक शकता आशिल्लो ना त्या टायमार ताका बरें दिसलें कदाचित हांवें अशें खुबशे डिसिजन घेतले जे म्हाका बरें दिसता आसतले पूण हांवें केन्ना दुसऱ्या टायटलो विचार केन्ना करूंक नासता पूण दुसऱ्या मनशाक कदाचित त्या टायमार हांव वायट दिसलो आसतलो तेन्ना कितें. सो सगळ्यो बाजू आसता. सो सचिन वॉज सीएम फॉर अ डे एका दिसान कांय जावचें ना. ओके दिलो तुका चान्स जर एक दीस म्हणजे तूं अशें चिंतनाका की कांय जावचें ना न्हू जर तूं कितें मुद्दो घेतलो हातीन एल्स देन तुज्या आर्टांतलो. पयली गोश्ट म्हळ्यार सगळ्यांत पयली की जे एक एक डिसिजन जे हालींच बरें जालां की सिलेक्शन कमिशन जे कमिटी जी आसा गव्हर्मेंट जॉबा खातीर ती आयल्या बट ताज्या फुडें वचोन आय वूड हॅव म्हणजे जी प्रॅक्टिकल एग्जाम्स जाता पळय म्हणजे जी आमी इंटरव्यूज जाता ते रेकॉर्ड करपाचे आनी लायव्ह दाखोवपाचे म्हणजे एक डिफॉल्ट लायव्ह सुद्दां चलता की सगळ्यांचे सोंपले का ते दाखोवपाचे कोणाक कितें विचारलां ते कळोनी. येस हे जे सिलेक्शन कमिशन आसा व्हेरी गूड डिसिजन आनी ताजे वयल्यान कळटले की कितले एलिजिबल आसा ह्यो डिसिजन हांव सगळ्यांत पयलीं घेतलो. सचिन इज मोर इंटरेस्टेड इन एक्टिविजम काय पॉलिटिक्स? एक्टिविजम म्हणपाक शकता. म्हाका अशें एक्टिविजम म्हणजे हांव वचोन थंय झगडपाचो तशें ना. हां म्हाजे कितें रायट्स आसा किंवा लोकांचे रायट्स आसा ते मेळपाकूच जाय न्ही ताज्या बद्दल कोणी हें केलां. दीस इज नॉट एक्टिव्ह तयारी म्हणटा तूं पॉलिटिक्साची? ना शुअर ना कारण मदीं अशें आयकतालें आमी सचिन इज इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. ना अजिबात ना अशें खुबदां म्हटलें कोणी म्हाका बट ना अजिबात ना. म्हाजी वाट दुसरी आसा म्हाका खबर आसा म्हाजी वाट. सो मरतना म्हाका एज अ एक्टर म्हणून ऑर एज अ एंकर म्हणून मरपाक चड आवडटलें नॉट अ पॉलिटिशियन. येस तरी सुद्दां हांव एक गोश्ट म्हाका सांगपाक जाय की जेन्ना कोणाक मदत जाय आसतली पळय तेन्ना तेन्ना आमी पावपाकूच जाय. मदत येवन म्हाका याद येली सचिना बद्दल अशें म्हणटात की सचिन रातचे 12 किंवां 1 पळयनासतना धांवता फ्रेंड्सां खातीर आसता. सचिनाक खंय फक्त उलोवन पावपाची गरज सचिन पावता. सचिनाक कोण पावला आयज पर्यंत? आतां खूब जाण पावले ना म्हणू शकना खूब जाण पावले स्पेशली माय म्हजो मावशेचो चलो विशांत. एक टायम आसलो जेन्ना तो सारको म्हाज्या वांगडाच आसतालो कितेंय जालें अजूनय आसा ना न्ही. सो अशें म्हाजे लायफान कितलेशे जाणां एक आनी दोन न्ही खूब जाण आसा जे अजूनय समजा आनी फोन करीत जाल्यार येस कितें आसा. माय होल टीम ऑफ युवा गोमंतक दल तुका जर म्हणजे जाल्यार होल टीम ऑफ युवा गोमंतक दल जे म्हाज्या वांगडा कितेंय जालें जाल्यार आयज सुद्दां उबें रावतलें म्हाज्या वांगडा. युवा गोमंतक दल तुवें जेन्ना म्हणलें तो एक हें आसा
युवा गोमंतक दल काडपा फाटलो म्हणजे सचिन इज द हे ब्रेन म्हणतो तो असे हय नावय मजे आशिल्ले आणि आम्ही सुरुवात केलं सो सुरुवात हांवें म्हणजे लायक माझे बाकीचे फ्रेंड्स आशिल्ले कानिफनाथ मागीर विनायक सामंत देन किर्ती कारबोटकर आणि मिलिंद पाटील म्हणून हे चार पाच जण आम्ही एकीकडे येऊन देन वी एक्सपांडेड डेट ग्रुप आणि आज तो एका वेगळ्या हेजेर असा सो येस आम्ही सुरुवात राजदीप काय जॉन दोघूय दोघांची जोडी म्हाका पळोवपाक आवडटा ओके डिप्लोमॅटिक व्हेरी डिप्लोमॅटिक डायरेक्शनान राजेंद्र तालक काय मोगे मोगे की तुझो इमिजिएट फॅकल्टी ना हांवें केन्ना काम करूंक ना मोगे बरोबर पण हांवें पळयलां तेजें काम राजेंद्र तालक सराचें पळयलां पूण असो क्लोजली पळोवपाचो अजून पर्यंत केन्ना हें काम असो पळोवपाचें सारकें मायट बी तो बरो आनीकूय बरो असू शकता पण अजून पळोवंक ना म्हणून हांव सांगूं शकता आतां आजचें जें थिएटर आसा पळय गोंयांत थिएटर आसा एज एन मुवीज मुवीज म्हणटा आमी उलयले थिएटर खंय पावला आनी खंय पावपाक जाय आसलो थिएटर खूब फुडें आसा गोंयचें आनी हें आतांच न्ही फ्रॉम दी टायम जेन्ना थिएटर सुरू जालें तेन्नाच्यान गोंयचे आर्टिस्ट गोंयचे डिरेक्टर्स गोंयचे टॅक्निशियन कित्याक थिएटर म्हटले उपरांत कितल्योश्यो गोश्टी आसा ज्यो सादारण मनशांक खबर नासता फक्त एक्टींग दिसता आनी डिरेक्शन दिसता ताका म्युजीक आसता लायट डिजायन आसता सेट डिजायन आसता खुबश्यो कॉस्ट्यूम डिजायन आसता अश्यो खुबश्यो गोश्टी आसता आनी तातूंत सगळ्या भितर गोंयकार खूब फुडें आसा गोश्टी वॉट इफ सचिन वॉज द एंकर ऑफ दीस शो बिकॉज आय एम बीन आस्किंग दीस क्वेश्चन टू एवरी वन एवरी गेस्ट ऑफ मायंड म्हाका इम्प्रूवमेंट करपाक जाय जर जाल्यार वॉट इज वॉट वूड बी सचिन ऑन दीस म्हाका इंटरव्यू घेवपाक आवडटा बट असो क्वेश्चन तुज्या सारके म्हाजे थरलेले कांय नासता ओके जे येता ते येता फुडें इज अ गूड फॉर्मेट येस एक्झॅक्टली कॅज्युअली योजा बद्दल तुका कितें सांगपाचें आसा डेफिनेटली तुमी सगळे एपिसोड पळयात कारण म्हाका दिसता आयच्या ह्या एपिसोडा नंतर म्हाका एक गोश्ट कळ्ळी की मनशाक जर वळखुपाक जाय न्ही तुमकां जाल्यार अशे तरेचे क्वेश्चन आसपाक जाय जे ताजे भितर हात घालून काडपाचो प्रयत्न करपाक जाय सांगप ना सांगप हे दुसरी गोश्ट हांव ताजेर वचना सांगप ना सांगप हे दुसरी गोश्ट हांवें फूल यत्न केलो जरी तुमकां जर कितें दिसता की ही हॅज नॉट स्पोकन इट आतां हेज्या सकयल जे हाजे सकयल जे कमेंट आसतले हेजेर सगळे तुमी विचारूं शकता आनी तो सगळे आन्सर करतलो डेफिनेटली देर आर सम पीपल हू वॉन्ट्स टू नो यू सचिन कळ तुका ते लिपोवन धरून थोडे गोश्टी मरे तुका लिपोवन धरून फायदो ना लिपोवन अशें न्ही बट कांय गोश्टी पर्सनल आसता त्यो गोश्टी कदाचित पर्सनल दवरलेल्यो खूब बऱ्यो आसता बिकॉज पळय हांव म्हाज्या बद्दल तुका सांगूं शकता दुसऱ्या मनशा बद्दल हांव तुका केन्ना सांगूं शकता सांगूं शकना बिकॉज हे ताजे प्रायोरिटी आसतली कितें तरी सचिन खंय सिंगींग बरें करता ना रे बाबा गात वता ना ह्या शोची स्पेशल हांव तुका सांगू हांव सिंगिंगा पेक्षा न्ही एक्टींग करतलो ना ना हांव न्ही म्हाजे कडेन हें आसा कितें हांवें बरयलेलो कविता ओके फायन 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 जिंदगी के हर मोड़ पर दिल को सताते चले गए झूठे वादों से दिल को कुचलते चले गए अब तो सीधे रास्तों पे भी ठोकर खाते हैं हम अब तो सीधे रास्तों पे भी ठोकर खाते हैं हम दिल को बर्बादी की ओर लेकर चले जाते हैं हम क्या बात है जस्ट अ थॉट एक तुका वाचन दाखयता ओके सफर को अंजाम तक ले जाना ही एक सफर है जिनको मंजिल आसानी से मिले वो क्या सफर है ऊंचे पर्वतों पे चढ़ना गिरना फिर चढ़ना फिर गिरना संभलना सफर से थक कर कभी चुपचाप बैठना अब जिंदगी से बैर हो चला हूँ अब जिंदगी से बैर हो चला हूँ सभी रिश्तों से गैर हो चला हूँ आसमान की चादर ओढ़ चलो कुछ पल सो लेता हूँ आसमान की चादर ओढ़ चलो कुछ पल सो लेता हूँ शायद यही सफर की आखिरी मंजिल यही अंजाम समझ लेता हूँ क्या बात है क्या बात है एक नहीं एक एक दोन दोन लाइनी बरेलेले आहेत स्पेशली सांगू सोदता की खूबदा नहीं अशें जाता की माझ्याकडे एग्जाम्पल्स आसा अशें ज्यो गोष्टी हांवें करूंक ना ज्यो गोष्टी हांवें केन्ना हांवें म्हणजे अश्यो नॉट रिस्पॉन्सिबल किंवां हांव नाच त्या गोश्टीन त्यो गोश्टी म्हाज्यो वायरल जाल्या सो हांव पयलीं सांगूं सोदता की जे तुमी कितें आयकता म्हाज्या बद्दल पळय ते पयलीं वेरीफाय करा ओके सो ताजेर एक बरी दोन लायनी बरयल्ल्यो की हम उस गलियो में बदनाम है हम उस गलियो में बदनाम है जिस गलियो में मेरा कभी जाना ही नहीं हुआ तरी पण सचिन म्हणटा की आपण इमोशनल ना तरी पण सचिन म्हणटा की आपल्याक रिग्रेट ना तरी पण सचिन म्हणटा की आपल्या कोणा म्हणजे माफ केले सगळ्यांनी केले माफ करपाचं येस ना आणि हा रिग्रेट करिना तीन कविता सांगले पळय तितूतल्यान इट एक्सपोजेस एव्हरीथिंग लाईक तुझे अजून खंय तरी असा काय किती ना बट म्हाका इन मेमरीज रावपाक खूप आवडता
दॅट्स दी ओनली थिंग. हांव खूबदां हें सांगता की चल जालें गेलें विसरून जालें हें तें सगळें, बट म्हाका म्हाज्या यादींनी रावपाक खूब आवडटा, बिकॉज त्यो खूब बऱ्यो यादी आशिल्ल्यो, दॅट्स इट. कांय वायट नाशिल्लें त्या यादींनी. बरें, म्हाजे मरे प्रोग्रामाचें एक टॅगलायन आसा, आय से लायफ इज नॉट अ टार्गेट इट्स अ गिफ्ट. कितें म्हणजे तुका? येस, आमी खूबदां न्ही आजकाल कशें जालां, आमी लायफ वेगळ्या तरेन घेतल्या. आमी लायफ फक्त अचीव करपा खातीर, हें अचीव करपाक, तें अचीव करपाक, त्यो गोश्टी घेवपाक, हे गोश्टी घेवपाक येतल्यो तुमच्या लायफान. सगळ्यो गोश्टी जेन्ना केन्ना येवपाच्या तुमच्या लायफान येतल्यो. एक गोश्ट लक्षांत दवरात फक्त, की आमी मेंटली चड स्ट्रेस घेवपाक जायना. आमी खूब आजकाल कितें जालां, रिलेशनांनी खूब सवय जाल्या. प्रत्येक रिलेशन इतलें सवय जाल्या की अशें मेळटा आनी अशें तुट्टा, आनी आमी ताजेर विचार करिना. मागीर आमी खुबदां कशें आसता की स्ट्रेस घेता बाकीच्या गोश्टींचो. ओके, सो तो स्ट्रेस कमी करात. आनी एस्पेशली हांव युथां खातीर प्रत्येकदां हीच गोश्ट सांगपाक सोदता की आउटडोर गेम्स खेळात, पूण आमी ताज्या भायरूय जी गोश्ट आसा, फॉर एग्जाम्पल आमी कितलोसो टायम फेसबूक, वॉट्सॅप हे यूज करता, कितलोसोच टायम, बट आमी ताज्या पेक्षा चड कांय गोश्टी अश्यो वाचपाक यूज करा ज्यो तुमकां इन्फॉर्मेशन दितल्यो. ताज्या भायर तुमी एक गोश्ट आहा की खेळपाक जाय, कारण कितें आसा, फिजिकल मुवमेंट जावपाक जाय. तूं स्ट्रेस इतले वाडटा, तूं जर फिजिकल मुवमेंट्स करिना, धांवना जावं खेळना. सचिन आतां म्हणटा की एक्सरसायज करपाक जाय, हें करपाक जाय. सचिन कितको करता? हांव डेली वता. सचिना बद्दल आमी हें म्हणटा की सचिन इज ऑलवेज लेट. हय, मातसो लेट जाता म्हाका खुबदां. कित्याक? बिकॉज लास्ट टायमार कोण ना कोण तरी कितें तरी काम सांगता, आनी तें काम करपाक उरता आनी लेट जाता. सो यू आर गिवींग दीस ब्रिलियंट एक्सक्यूज नाव. बरोबर, एक्सक्यूज म्हणपाक शकता, पूण एक्सक्यूज दिवपाक जायना अशें एक्सक्यूजीस, पण टायमाचो वेल्यू करपाक जाय, दॅट्स इट. म्हाका खबर आसा हांव चुकता हे बाबतीन. आनी डिसिप्लीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हाका काल का पयर कोणी तरी सांगलें की हां अबावट दॅट दीस थींग स वाल्सन IPS. सो डिसिप्लीन लायफ कितलो हेल्पफूल जाता पळय, यू शूड बी डिसिप्लीन आसपाक जाय. आनी ते सर्टन एजी पर्यंत कळना, तेज्या उपरांत आपूण तुका सांगले एक एज पर्यंत तूं इन्जॉय करता सगळ्यो गोश्टी, एन लायफ टिचीज यू, तूं शिकपाक लागता. तुजे फॅन्स भरपूर आहा. ओके, फॅन्स फॉलोइंग भरपूर आहा तुजे. सो फॅन्सांक तूं कितें कर, कितें सांगूंक शकतलो फायनली? ऑलवेज ऑलवेज बी हॅप्पी इन युअर लायफ. आनी जर तुमकां हॅप्पी रावपाक जाय न्ही, एकूच मंत्र आहा, एकूच मंत्र आहा की हॅल्प अदर्स. दुसऱ्यांक जाता तितली मदत करपाचो प्रयत्न करात. जातूर न्ही, तुमकां सांगू, हांवें जर कोणाक तरी मदत केली न्ही, ती स्मायल पळोवन जी म्हाका बरें दिसता न्ही, जावं ताका जे फुडें लायफान आनी तो जो आशिर्वाद जो पळोवन बरें दिसता न्ही, ताज्या सारकी एक मनाक शांतणी खंय मेळचें ना. सो तुमकां जर हॅप्पी रावपाक जाय, हॅल्प अदर्स, आनी तुमकां जें कितें दिसता तें करात. बट येस, तुमी जें कितें करता तेचो दुसऱ्याक त्रास जावपाक जाय, इतलें लक्षांत घेयात, दॅट्स इट. फायनली जेन्ना तूं एकटो बसलो आसता किंवा कितें खटकता, झटकून तुका मनान एकूच गाणें येता, खंयचें गाणें येता फटकू जर येता तुका सॉंग्स, तो सॉंग खंयचो, आनी तें म्हणून दाखोवचें पडटलें तुका. ऑब्वियसली म्हणून दाखोवं शकना हांव, कारण तें सॉंग सचिन तूं म्हणून दाखोवं शकना, हें म्हणू शकना. कळ तुका, तुका तूं सचिन गायता काय ना हें ना तें हांवें स्टडी केलें सोड. ना ना, हांव तसो इन पर्सन जेन्ना हांव सचिनाक वळखता तेन्ना हांव जाणा की सचिन गायता. सो लायट इट कम आउट. एक गाणें जें म्हाका खरेंच आवडटा खूब, तें म्हळ्यार कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला जाए रे, उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे ना जाने ना दाए रे. तू मगाई सांग सचिन परत परत म्हणटा आपूण असो इतको हा स्ट्रेस घेना काय घेना काय घेना, पण परत परत तूं त्याच मुद्द्याक घेऊन कितें आसा गाणे पळय, तुवें तेच अशें म्हणलें. ना, गाणें बरें आसा, बरें आसा, पूण तेजे शब्द पळयले तुवें, शब्द तूं आजून तितूनच कित्याक असो 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 घुसपडलो म्हणून दिसता तुका? ना ना, मागीर ऑल इज वेल, ऑल इज एब्सोल्युटली वेल, जस्ट आमी कांय गोश्टी ज्यो आसात त्यो सारक्यो केल्यार. हांव स्ट्रेस ना, हांव तुका तें सांगता, आय एम हॅप्पी, आय एम नॉट स्ट्रेस्ड. हांव दुसऱ्यांक वयल्यान मदत करता स्ट्रेस फ्री कसो रावपाक जाय. आनी एकूच गोश्ट, लायफ जगताना न्ही खुबश्यो गोश्टी आसा, प्रत्येकाक न्ही एका टायमार कोण तरी उलोवपाक जाय आसता, त्या टायमार जस्ट बूस्ट करप, सायडीक सरप, बाबा तुका ह्यो ह्यो गोश्टी ह्यो बऱ्यो जातल्यो फुडें सर तुज्या लायफान, लेट्स इट, वाट दाखोवप, सायडीक सरप. म्हाका दिसता की यू हॅव स्पोकन युअर हार्ट. Then I tried my best to pull out that thing of yours. You spoke your life. So, lokang kashe dislete pahile kolani? Ha, lokang ki dislete tu sangdol dengal sang mun khatte.
खरेंच तुमकां कितें दिसलें तें म्हाका नक्की कळयात. म्हाजो इंस्टाग्राम हँडल सचिन सुल्लीकर, हाजेर तुमी मॅसेज करात किंवा फेसबुकार, आनी हाजेर म्हाका कमेंट करात. सो तुमकां जर आन्सरां जाय न्ही खंयच्या प्रश्नाचेर, तुमकां कितें दिसता जर तुमकां जाल्यार, कित्याक थोडे पळय आतां कशें आसा, कांय थोडे जाण अशें आसा म्हाका जे थोडे मॅसेजी बीन येता की कितें म्हणजे तुका कितें तरी म्हणपाक जाय म्हणून म्हणटले. ओके, एक याद जाता म्हाका. बरें, तुका तेजेर विचारपाक म्हाका, तूं वॅन यू आर इन दीस फिल्ड, बरें सांगता बरें हालो, पूण क्रिटिसिजम आसता खूब. हाव डू यू टेक दोज क्रिटिसिजम? हांव चड घेवन बसना, कारण कशें आसा, कोणाय कडेन इंटरनेट दिलो जाल्यार ते कितेंय करतले हेचें म्हाका खबर आसा. आयज आयज आजादी चड जाल्या, आजादी चड जाल्या म्हणू शकता, बट आजादी इज गूड ऑलवेज. हां, हे लक्षांत दवरात, जेन्ना तुका अन्याय जाता तेन्ना उलोवपाचो रायट तुमचे कडेन आसपाक जाय आनी उलोवपाकूच जाय, दॅट्स आजादी. ओके, सो बट हांव चड तेंचे घेवन बसना, कित्याक तो मनीस असो कित्याक उलयता काय, परत तो असो कित्याक उलयता काय, कदाचित ताका कोणी तरी कितें सांगला, तेणी कितें तरी पळयला, किंवा कोणी तेणी एक गैरसमज करून घेतला. सो हांव तेच्या खातीर हांव कित्याक म्हाका हें करून घेऊ. हां, एक एकदां दिसता की कितें बाबा तेजो प्रॉब्लम आसा आनी हांवें सॉल्व करूंक ना काय, जेन्ना म्हाका कळटा की बाबा हांवें कांयच करूंक ना हितूर, ताका आपल्याक दिसता तो घालता. सचिन, तुवें सांगलें यू आर कंटेंट वीथ वॉट यू आर डुईंग, यू आर कंटेंट वीथ वॉट यू हॅव, तरी सुद्दां आय वूड फील एज अ पर्सन, आय वूड फील सचिन deserve something more in life, not in terms of relationship, that is your choice of course, as than that maga ista Sachin as a actor, as a artist, Sachin khay dispak jay ajun amka dislo na, Sachin khay teja platformar yopa hala to ajun aylo na, jalar je tuka hu majha mana kalajatlyan tuka khup khup wishesita and hope to see you at that height of your passion and your dedication. सो दीस वॉज आनी सांग, म्हणजे तुका सांगा ना, आनी तुम्ही नक्की सगळे एपिसोड पळयात कॅज्युअली योसचे, कमेंट करात, आनी एक गोष्ट प्लीज 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 सांगता की हो व्हिडिओ जो आसा तो सगळ्या मॅक्झिमम लायक्स येवपाक जाय. ओके, सो लायक करात, सबस्क्रायब करात, एन्ड सगळे तुमचे फ्रेंड्स जे आसा, तुमचे फॅमिली आसा, तांकां सांगात कॅज्युअली योस पळयात, गोयचे जे सेलिब्रिटीज आसा, हांव सोडून बाकीचे सेलिब्रिटीज जे येयले, सो तांकां तुमकां पळोवपाचो आनी तुमकां जाणून घेवपाचो तुमकां एक प्रयत्न कसो आसा हो. सो पळयात आनी एन्जॉय करात. सो दीस वॉज सचिन सुर्लीकर ऑन कॅज्युअली योर्स. आय होप सचिन हॅज स्पोकन हीज हार्ट, हीज फिलिंग्स हियर. तरी जाऊन तुमकां जर कितें आसा ताज्या बद्दल विचारपाचें किंवां सांगपाचें जाल्यार प्लीज हाजे सकयल कमेंट करात आनी ताजे कडेन आन्सर घेयात. Signing off from Casual Yours, Sachin Sulekar and Raj Naik. Thank you so much. Dev Bari Guru. Thank you. Love you all. Casually Yours, Season 2.